त्याविषयी कोणीही बोलायला या ठिकाणी जे जेमध्ये घाबरत होते अशी जी एक वातावरण जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्या आवाजामध्ये जे जे रुग्णालयात होत होतं आणि त्याचमुळे पदवी साबळे यांच्या रडारवर लहाने होते का हा देखील चर्चेचा विषय आहे. दोन गट आता सक्रिय असतील तर आणखी या गटाचा स्फोट होईल का असे अनेक प्रश्न जे आहेत ते तात्राव लहाने यांच्या या संपूर्ण राजीनाम्यानंतर या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. जे जे रुग्णालयातले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तो राज्य सरकारने मंजूर केला. तात्याराव लहाणे यांच्यासोबत डॉक्टर रागिणी पारेख या नेत्र विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी देखील VRS साठी अर्ज केला होता, तो देखील राज्य सरकारने स्वीकारला आहे. आणि लहाणे यांच्यासोबत आणखी 7 असे डॉक्टर आहेत, सिनियर डॉक्टर आहेत, त्यांनी देखील राजीनामा जो आहे तो दिला होता आणि त्यांचा राजीनामा देखील राज्य सरकारने मंजूर केला आहे. नक्की जे जेमध्ये काय झालं आहे, कशा पद्धतीने हे संपूर्ण डॉक्टरांनी राजीनामे का दिलेत याविषयी अनेक चर्चा ज्या आहेत त्या या ठिकाणी बाहेर रंगलेल्या आहेत. पण खऱ्या अर्थानं जे जेमध्ये दोन गटांमध्ये काय वाद आहेत का, जे जेमध्ये एकमेकांवर सुडाचा बदला घेण्याचा प्रयत्न केला जातोय का, असे अनेक जे चर्चा आहेत त्या समोर येताना आपल्याला दिसतात. नक्की हा वाद काय आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आपण पाहतोय की तात्याराव लहाने हे एक असं व्यक्तिमत्व आहे, पद्मश्री त्यांना या ठिकाणी भारत सरकारने दिलेला आहे. त्याचं कारण देखील आहे समाजसेवेच्या संदर्भातला हे पद्मश्री पुरस्कार त्यांना देण्यात आलेला. जवळपास 1 लाखांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या तात्याराव लहाने यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेल्या आहेत आणि जे रुग्णालयात ते गेली 25 वर्ष जी आहेत ती सेवा देताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहतो की अत्यंत बीडमध्ये अत्यंत गरीब कुटुंबामध्ये एका छोट्या गावात बीडमध्ये अत्यंत गरीब कुटुंबामध्ये लहाणे यांचा जन्म झाला होता आणि अशा परिस्थितीमधून डॉक्टरची पदवी घेणं आणि त्याचबरोबर एका ग्रामीण भागातून थेट सुरुवात करून राज्यातल्या वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम केल्यानंतर जे रुग्णालयामध्ये जेव्हा ते या ठिकाणी दाखल झाले तेव्हापासून तर आजपर्यंत जवळपास 1.25 लाख शस्त्रक्रिया ज्या आहेत त्यांच्या हातून या ठिकाणी घडल्या आहेत आणि एक प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती जी आहे ती संपूर्ण देशभरात आपल्याला पाहायला मिळते. अशा डॉक्टर लहाणे यांना राजीनामा देण्याची वेळ का आली हा जो विषय जो आहे तो अनेक माध्यमांमध्ये चर्चेला गेला. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून तात्याराव लहाणे हे डेपुटेशनवर जेव्हा डीन या पदाचा त्यांचा कारभार संपला त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर या पदावर गेले, त्यानंतर राज्य सरकारने त्यांची सेवा कोरोना काळात देखील घेतली आणि आणखी 1 वर्ष जो आहे तो लहाणे यांना या ठिकाणी सेवा करण्यासाठी वाढून देण्यात आलेला होता. या सगळ्या प्रकारांमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी जी आहे ती या ठिकाणी पसरल्याचं देखील बऱ्याच दिवसापासून आपल्याला या ठिकाणी समोर येताना दिसत होतं. जो आरोप लहाणे यांच्यावर आहे तो त्या नेत्र विभागात काम करणारे जे ज्युनियर डॉक्टर्स आहेत त्यांनी या ठिकाणी आरोप केला आणि आरोपामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लहाणे आम्हाला या ठिकाणी शस्त्रक्रिया करू देत नाही, आमच्या शस्त्रक्रिया करणारे जे पेशंट असतात ते त्यांना पळवतात आणि ते स्वतः शस्त्रक्रिया करतात आणि त्याचबरोबर ते अपमानास्पद वागणूक देतात, स्त्री पुरुष असा कुठलाही भेद न करतात थेट अर्वाच्या भाषेत ते या ठिकाणी बोलतात आणि दादागिरी करतात. आणि नेत्र विभागाच्या प्रमुख ज्या आहेत रागिणी पारेख या त्यांना साथ देतात. त्याचबरोबर तात्याराव लहाणे यांचा मुलगा जो आहे आशिष हा देखील नेत्र विभागात येऊन कुठल्याही पदावर नसताना या ठिकाणी शस्त्रक्रिया करतो असे गंभीर आरोप जे आहेत ते या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी केले होते आणि त्यामुळेच याची गंभीर दखल घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सध्याच्या डीन पल्लवी सापळे ज्या आहेत त्यांनी केली आणि यामध्ये लहाणे आणि रागिणी पारेख आणि आणखी 7 डॉक्टर जे आहेत त्यांना त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि त्याचबरोबर लहाणे हे ज्या बंगल्यात राहतात त्या बंगल्याचं देखील भाडं त्यांच्यावर लादण्यात आलं आणि जवळपास 8.5 लाख रुपये त्यांच्याकडून वसूल का करू नये या संदर्भातली नोटीस देखील त्यांना या ठिकाणी देण्यात आली होती. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हा वाद चांगलाच रंगला आणि या संपूर्ण संताप आणि या संपूर्ण वातावरणाच्या कंटाळून लहाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो राज्य सरकारकडे सादर केला. कारण आपण पाहिलं तर गिरीश महाजन हे वैद्यकीय शिक्षण मंत्री गेल्या सरकारच्या काळात देखील होते आणि आता देखील आहेत.
ज्या पद्धतीनं राज्यभर गिरीश महाजन यांनी वैद्यकीय कॅम्प्स केलेले आहेत, त्या कॅम्पमध्ये मोठी भूमिका जी आहे ती लाणे यांनी या ठिकाणी बजावली होती. त्या ठिकाणी आरोग्य तपासणी असेल, त्याचबरोबर जे जे रुग्णालयातल्या डॉक्टरांचा संच घेऊन जाणं असेल, अशा अनेक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यावेळी त्यांनी पार पाडल्या होत्या. आणि त्यामुळे कुठेतरी गिरीश महाजन यांच्या काळातले ताईक म्हणून देखील लाणे या ठिकाणी होते. आणि केवळ गिरीश महाजनच नाही तर विलासराव देशमुखांपासून असतील, गोपीनाथ मुंडे असतील, त्याचबरोबर शिवसेनेच्या काळामध्ये देखील आणि भाजपच्या काळामध्ये देखील तात्याराव लाणे यांचे राजकीय वजन जे आहे, राजकीय वलय जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर होतं. आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी कोणीही बोलायला या ठिकाणी जे जेमध्ये घाबरत होते अशी जी एक वातावरण जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. कुठेतरी हा संपूर्ण जो विद्यार्थ्यांचा आरोप होता त्या आरोपानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ज्या पल्लवी साबळे यांनी केली, त्या पल्लवी साबळे जेव्हा जे जे रुग्णालयामध्ये डीन होणार होत्या त्यावेळी तात्याराव लाणे हे राज्याच्या कोरोना जो टास्क फोर्स या ठिकाणी नेमण्यात आला होता त्या टास्क फोर्सचे प्रमुख होते. आणि पल्लवी साबळे यांनी या ठिकाणी येऊ नये म्हणून त्यांची धुळे येथे करोना काळामध्ये बदली करण्यात आली होती. कारण करोना काळामध्ये मालेगाव आणि धुळे हा एक खूप राज्यामध्ये अतिसंवेदनशील आणि सर्वात जास्त मृत्यू जे या भागात झाले असा हा भाग होता. आणि त्या रुग्णालयाची जबाबदारी जी होती पल्लवी साबळे यांना देण्यात आली होती. जवळपास 2 वर्ष पल्लवी साबळे यांनी हा संपूर्ण कक्ष या ठिकाणी चालवला. आणि एक महाराष्ट्रातला अति मृत्यू असलेला भाग जो आहे तो शून्यावर आणण्याची जबाबदारी जी आहे ती पल्लवी साबळे यांनी पार पाडली. आणि त्यानंतर पल्लवी साबळे या 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर जे जे रुग्णालयामध्ये पुन्हा डीन झाल्या या सगळ्या भागामध्ये पल्लवी साबळे यांची बदली करण्यामध्ये लहाने यांचा हात होता का असा आरोप जो आहे तो दबक्या आवाजामध्ये जे जे रुग्णालयात होत होता. आणि त्याचमुळे पल्लवी साबळे यांच्या रडारवर लहाने होते का हा देखील चर्चेचा विषय आहे. पण आपण प्रशासकीय बदल्यांमध्ये कुठली भूमिका बजावत नाहीत अशी बाजू जी आहे ती लहाने या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात. कारण मेन टीमच्या बदले जे आहेत त्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे होतात, त्या माझ्या निर्णयामुळे होत नाही असं लहाने यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं देखील लहाने यांनी सांगितलं आहे. पण कुठेतरी ही किनार जी आहे ती या संपूर्ण या बंडाच्या मागे होती का हा देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या मुलांनी जेव्हा आरोप केले त्यानंतर लहाने यांनी तात्काळ राज्य सरकारकडे आपली भूमिका जी आहे ती मांडली. गिरीश महाजन यांची देखील भेट घेतली, राज्य सरकारची देखील राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांची देखील भेट घेतली. पण त्यांचं म्हणणं जे आहे ते कोणीच या ठिकाणी ऐकून घेतलं नाही. आणि शेवटी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तात्काळ 2 दिवसामध्ये लहाने यांचा राजीनामा जो आहे तो या ठिकाणी राज्य सरकारने मंजूर केला. आणि जवळपास 25 वर्ष जे जे रुग्णालयामध्ये लहाने यांचं जे काम होतं ते आता संपुष्टात आलेलं आहे. आणि आता जे जे रुग्णालयाच्या नेत्र विभागाची जबाबदारी जी आहे ती नागपूरचे डॉक्टर चव्हाण यांना या ठिकाणी अतिरिक्त पदभार जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चव्हाण हे नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये नेत्र विभागाचे प्रमुख आहेत. 3 दिवस त्यांनी तो कारभार सांभाळावा आणि त्यानंतर 3 दिवस मुंबईतल्या नेत्र विभागाचा कारभार सांभाळावा ही जबाबदारी जी आहे ती त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पण कुठेतरी लहाने आणि त्यांच्याबरोबरचे 8 सिनियर डॉक्टर जेव्हा या ठिकाणी राजीनामा देतात नक्कीच जे जे रुग्णालयामध्ये डॉक्टरांचे गट आहेत का, डॉक्टरांच्या गटांमध्ये हा संघर्ष होता त्याचा हा परिणाम आहे का, या संघर्षाचं पुढे काय होईल, जे जेमध्ये जर हे 2 गट आता सक्रिय असतील तर आणखी या गटाचा स्फोट होईल का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते तात्याराव लहाने यांच्या या संपूर्ण राजीनाम्यानंतर या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. कारण लहाने यांच्या नंतर ज्या पद्धतीनं जे जेमध्ये अनेक गोष्टी, कारण जे जेमध्ये आता पल्लवी साबळे यांच्याकडे डेप्युटी डायरेक्टर आणि त्याचबरोबर जे 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 डीन अशा 2 अतिरिक्त जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पल्लवी साबळे यांच्याकडे आहेत. जर आपण पाहिलं तर आता डेप्युटी डायरेक्टर या पदासाठी देखील अनेकांनी आपली फिटिंग जी आहे लावायचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला आहे. आणि कुठेतरी या संघर्षातून कोण आणखी बाजूला पडतं आणि कोणाला या संघर्षाचा लाभ होतो का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.